विधायक समीर कुनावार के विशेष प्रयत्नों से राष्ट्रीय महामार्ग पर बने उड़ान पुल का लोकार्पण नितिन गडकरी, सड़क परिवहन मंत्री, भारत सरकार इनके शुभ हाथों कल 17 जून को हिंगन घाट शहर में संपन्न हो रहा है। 70 करोड़ की लागत से बने इस पुल निर्माण के लिए विधायक समीर कुनावार ने नितिन गडकरी को आग्रह करते हुए मंजूरी प्रदान की। नितिन गडकरी के परिकल्पना से साकार हुए इस पुलिया में प्रदूषण के समतुल को ध्यान में रखते हुए पुलिया के नीचे वाली जगह में बगीचा बनाया गया है। इस बारे में विधायक समीर कुनावार ने आज लोकार्पण के रहते विशेष बातचीत बीसीएन न्यूज से की। हिंगनघाट शहर नांदगांव चौक उड्डाण पुलाचं लोकार्पण समारंभ आहे। आदरणीय गडकरी साहेब त्या ठिकाणी लोकार्पण समारंभासाठी येत आहेत। हिंगनघाटमध्ये नांदगांव चौकातला पूल हा अतिशय महत्त्वाचा होता आणि ज्यावेळेला हायवेचं काम सुरू झालं त्या हायवेच्या कामामध्ये तो पूल नव्हता, त्यामुळे अनेक चर्चा आणि अनेक चर्चेला उदाहरण शहरामध्ये आलं होतं की हा पूल झाला नाही, हा पूल होणार नाही, हा पूल मुद्दाम केला नाही, अशा लोकांनी त्याच्यामध्ये त्यावेळेला चर्चा सुरू केल्या होत्या। मी गडकरी साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला नांदगाव चौरस्ता हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि रोडच्या पलीकडे फार मोठी वस्ती आहे, तिकडे भवन स्कूलसुद्धा आहे, अनेक गावं आहेत, त्यामुळे हायवेवर त्यांना अनेक अपघात झालेले आहेत, काही लोकांचे प्राणसुद्धा गेलेले आहे आणि म्हणून हा पूल या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे। मी साहेबाला विनंती केल्याच्या नंतर साहेबांनी लगेच त्याला मंजुरी दिली आणि मंजुरी दिल्याच्या नंतर मग तो पूल नंतर मंजूर झाला आणि आता बेसियन न्यूज के लिए हिंगन घाट से रवी येनुरकर की रिपोर्ट।